Hello students, now we will see the properties of electric lines of force and exact concept of what is this electric lines of force. In the last lecture we have seen the equation for electric field intensity for point charge in a material medium. That equation we have discussed is E is equal to 1 upon 4 pi epsilon 0, it is Q upon R square. And also we have seen force and electric field, how they are varies with respect to distance between the two charges. दोन चार्जेस मधील डिस्टन्स किती आहे त्याच्याबरोबर तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे कसे व्हेरी होतात ग्राफिकल तो ग्राफ सुद्धा आपण काल डिस्कस केलेला आहे. ओके, आता पुढचा पॉइंट हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, दॅट इज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. काय कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे बघा, त्याची मी ऍक्च्युअली पहिले एक स्टेटमेंट लिहितो, दी कर्व, एनी कर्व ड्रॉ, दी कर्व ड्रॉ अराउंड चार्ज, चार्ज पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्याच्या बाजूला एक असा कर्व काढायचा, एनी कर्व ड्रॉन अराउंड चार्ज सच दॅट द टँजेंट ड्रॉन ऍट एनी पॉइंट, the tangent drawn at any point on the curve gives direction of electric field, that gives direction of electric field is called as, or that curve called as electric lines of force. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे, एक असा कर्व काढायचा चार्जच्या अराउंड चार्ज सच दॅट एनी पॉइंट ऑन द कर्व फ्रॉम विच इफ यू ड्रॉ अ टेंजेंट दॅट टेंजेंट शोज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, दॅट कर्व इज नथिंग बट द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. फॉर एक्झाम्पल, if the curve is like this any point, if I consider this point tangent drawn, this gives direction of electric field. If I take this point tangent to this point is like this, that gives direction of electric field. Or if I take curve like this, if this is the position at which I can draw tangent on the curve, that gives direction of electric field. Or I can take this point, tangent to this point is like this, that gives direction of electric field. Kiwa ha point gya, tangent to this point on the curve, that gives direction of electric field. So any point on the curve, that is the tangent, okay, so that tangent gives the direction of electric field. So this curve is called as the electric lines of force. मग बघा, पॉझिटिव्ह चार्ज जर आपण घेतला, ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज इथे घेतला, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एंड्स टू द निगेटिव्ह. मग त्याची डायरेक्शन कशी दाखवणार, आयदर यू कॅन शो डायरेक्शन लाईक दिस ऑर डायरेक्शन लाईक दिस कर्व. कर्व म्हणजेच काय, लाईन्स ऑफ फोर्स. का कोणत्याही पॉईंट तुम्ही टँजेंट काढला, इथे टँजेंट काढला म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कुठं चालेल, टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. इथं टँजेंट काढणं काय, इलेक्ट्रिक फील्ड गोईंग आउटवर्ड्स. इथं टँजेंट काढणं काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड गोईंग हॉरिझॉन्टल. सो इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज मूव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू एंड निगेटिव्ह, अँड दॅट टँजेंट ऑर दॅट कर्व कनेक्ट्स पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज, इट इज सेड टू बी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. सो इन शॉर्ट आय कॅन से इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स टू बी negative charge. So this is the basic concept of electric lines of force. What is this basic concept of electric lines of force? It is simply the curve drawn around the charge, such that tangent drawn at any point on the curve, gives direction of electric field. It is called as the electric lines of force.
इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. ठीक है, सो दिस इज द सिंपल कंसेप्ट ऑफ दिस इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. आता याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, ह्या खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या आपण आता डिस्कस करणार आहे. सो वी आर गोइंग टू डिस्कस द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. Properties of electric lines of force. ठीक है, प्रॉपर्टीज कशा कशा ठेवायच्या मला पाठात करण्याची गरज नाही. यू जस्ट कीप इन माइंड व्हॉट इज द हाउ टू कीप दिस और हाउ टू रिमेंबर द इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स प्रॉपर्टीज. आई कैन राइट द बेसिक वर्ड फॉर रिमेंबरिंग द इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, दैट इज द स्प्लिट आइस. यू सेड टू बी स्प्लिट आइस. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. नाउ वन टू वन वी आर गोइंग टू डिस्कस व्हाट इज द प्रॉपर्टीज, व्हाट इज द स्प्लिट आइस. ठीक है, सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ दिस इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स इट इज यस मीन्स इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम पॉजिटिव चार्ज एंड एंड टू निगेटिव चार्ज. ही पहिली प्रॉपर्टी झाली. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉजिटिव चार्ज एंड ऑलवेज एंड्स टू द निगेटिव चार्ज. दैट इज वन प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. म्हणजे कसं बघा, चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर लाइन्स ऑफ फोर्स कशा काय पडतात, अशा. This is electric lines of force. मग ही कर्व हा सुद्धा एक स्ट्रेटर आहे. स्ट्रेट एंड निगेटिव्ह ऑल्सो डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे या चार्ज पासून इलेक्ट्रिक फील्ड काय झाले, बाहेर पडले, स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह चार्ज घेतात कसा असणार आहे, इफ इट इज निगेटिव्ह कशा होतात, एज टू निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एंड टू बी निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ending to the negative charge. Electric field intensity is ending to the negative charge. So these are the properties, or I can say simple, positive charge and negative charge. Hey, minimum distance hai doga chalta. This is direction of electric field. This is what electric lines of force. Any tangent, tumhi jithu tangent kaadta, tangent kaadta sathe direction of electric field means the electric field starts from positive and ends to negative. That's why there is a force of attraction by this formula. Again, electric lines of force starts from positive, ends to negative. Lines of force starts from positive, ends to the negative. So this is direction. Arrow indicates electric lines of force. कुठल्याही पॉइंटला तुम्ही टॅंजेंट काढला. आता निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड इज मूव्हिंग टुवर्ड्स. तुम्ही जर इथं टॅंजेंट काढला, इलेक्ट्रिक फील्ड ही आहे मूव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. इज इट क्लियर? सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. ह्या फिगर्स तुम्ही लक्षात ठेवा, ऑलवेज इमर्ज फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज, ऑलवेज अप्रोचेस टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. दॅट इज द लाइन्स ऑफ फोर्स. लाइन्स ऑफ फोर्स ऑलवेज इमर्जेस फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज, अप्रोचेस टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. पण ज्या काही लाईन्स ऑफ फोर्स असतात तीच काय असते, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. तेच तर आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. नेक्स्ट परपेंडिक्युलर to the point, perpendicular to the charge or point, okay, perpendicular to the surface from which they start. म्हणजे काय, ज्या पॉईंट पासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट होतात त्या पॉईंटला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात, परपेंडिक्युलर. आता या पॉईंटमध्ये त्या एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यात का नाही, कुठून स्टार्ट झालं, पॉझिटिव्ह पॉईंटपासून, कुठे एंड झालं, निगेटिव्ह पॉईंटला. म्हणजे या केसमध्ये बघा, मी एक असा चार्ज घेतो,
Is it clear? This is taking positive charge. इथून लाईन ऑफ फोर्स कशी स्टार्ट झाली, अशी स्टार्ट झाली बरोबर. म्हणजे जिथं सरफेस आहे या सरफेसला ही लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर. सो दिस लाईन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर. आता ही पुढचा पॉईंट येतो बघा, हा पुढचा पॉईंट घेतला, या सरफेसला ही लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर. परत पुढचा पॉईंट काढतो, या सरफेसला, या सरफेसला, म्हणजे इन शॉर्ट बघा किती असं लाईन ऑफ फोर्स कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. जर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर घेतला तर इफ दिस इज पॉझिटिव्ह चार्ज, दिस इज निगेटिव्ह चार्ज ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज ट्रान्सफॉर्म पॉझिटिव्ह. म्हणजे जिथून स्टार्ट झाले त्यालाच त्या लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात, परपेंडिक्युलर. हिअर इज द लाईन्स ऑफ फोर्स परपेंडिक्युलर टू द पॉइंट फ्रॉम विच दे स्टार्ट, परपेंडिक्युलर टू द पॉइंट फ्रॉम विच दे स्टार्ट. This is the second property. They are not parallel to the point from which they start. They are parallel to each other, but the point from which they start, ज्या पॉइंटला स्टार्ट झाले आणि ज्या पॉइंटला एंड होणार, बघा इथं एंड होत आहे, ह्या पॉइंट एंड होत आहे, हा पॉइंट एंड होत आहे, म्हणजे जिथं स्टार्ट झाले त्याला पण परपेंडिक्युलर, जिथं एंड होणार त्या पॉइंटसुद्धा काय असणार आहे, त्या लाईनचं परपेंडिक्युलर असणार आहे. हिअर ऑल्सो द पॉइंट फ्रॉम विच लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट, सगळ्या पॉइंटला कशा आहेत, त्या लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. आणि इथं कसं आहे, सगळ्या पॉइंटच्या लेन्स कशा असणार आहेत, परपेंडिक्युलर. इव्हन इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो ॲट द निगेटिव्ह चार्ज, दिस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बिकम्स परपेंडिक्युलर टू द पॉइंट. म्हणजे प्रत्येक पॉइंटला परपेंडिक्युलर स्टार्ट झाले, प्रत्येक पॉइंटला परपेंडिक्युलर काय झालं, त्या पॉइंट त्या पॉइंटला ते लाईन्स ऑफ फोर्स एंड होणार आहे. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस टू बेसिक प्रॉपर्टीज, ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑलवेज एंड्स टू द निगेटिव्ह चार्ज, ओके, अँड दे आर परपेंडिक्युलर टू द सरफेस फ्रॉम विच दे स्टार्ट. ज्या सरफेसपासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट होतात त्याच सरफेसला त्या काय असतात, परपेंडिक्युलरच असतात. थर्ड प्रॉपर्टी आर्ट, इंटरसेक्ट नेव्हर. बुकमध्ये एक्सप्लेनेशन दिले की आपण इन शॉर्टमध्ये डिस्कस करायला लागलो, याचं मीनिंग काय, इंटरसेक्ट नेव्हर, इंटरसेक्ट नेव्हर. व्हॉट एव्हर द लाईन्स ऑफ फोर्स कमिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड्स टू द निगेटिव्ह चार्ज, दे नेव्हर इंटरसेक्ट विथ इच अदर. तुम्हाला दिसते का या ठिकाणी ही लाईन याच्याबरोबर इंटरसेक्ट झाले किंवा ही लाईन याच्यावर इंटरसेक्ट झाले नाही. इफ दे इंटरसेक्ट देन व्हॉट हॅपन्स, शॉर्ट will be the same or intermixing of the charges that will produce the shock on the surface. म्हणजे जर आपण चार्ज घेतला थ्री डी, थ्री डी चार्ज घेतला, इकडून लाईन अशी काय पडल्या लक्षात घ्या, हे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, याची इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कशी असणार आहे, अशा असणार आहे, याची इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कशी असणार आहे, अशा असणार आहे, याची इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कशी असणार आहे, अशी. म्हणजे दे स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ऑफ परपेंडिक्युलर, ओके. जर ही याच्यावर मिक्स झाली तर इफ दिस इलेक्ट्रिक फील्ड मिक्स्ड विथ द चार्ज देन व्हॉट हॅपन्स, नंबर ऑफ चार्जेस ॲक्युमुलेटेड विच प्रोड्युसेस शॉक. का, कारण इलेक्ट्रिक फील्ड इज प्रेझेंट ऑन दिस चार्ज ओनली, दॅट्स वाय इफ दे आर सेड टू बी इंटरमिक्सिंग ऑर इफ दे आर सेड टू बी इंटरसेक्ट इच अदर, एकमेकांचं इंटरसेक्ट झाल्या तर काय होऊ शकतो, दॅट विल प्रोड्युसेस द शॉक ऑन द पर्टिक्युलर चार्ज. तरी सुद्धा इफ दे आर इंटरसेक्टिंग व्हॉट कुड बी द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड, दॅट विल सी, लेट अस सी. सपोज एक कर्व असा आहे, हा पॉइंट घेतला, टँजेंट टू द कर्व इलेक्ट्रिक फील्ड कुठं असणार आहे, या डायरेक्शनला असणार आहे. जर दोन लाईन ही दुसरी मी अशी घेतो, हा टँजेंट असा आहे, इकडून याला टँजेंट काढलं काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे बरोबर. मग तुम्ही सांगू शकता का या दोघांची रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड कुठं असणार आहे, या दोघांची रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड कुठं असू शकते, मे बी इकडं असू शकते, बट यू कॅनॉट से डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन दिस डायरेक्शन ओनली, नो, नॉट ऑन द वेक्टर अँड स्केलर्स, इथं स्केलर वेक्टरचं काही कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही. एक कर्व असा आहे त्याला टँजेंट काढली, इलेक्ट्रिक फील्ड इकडं असणार आहे. दुसरा कर्व असा काढला त्याला टँजेंट काढली, इलेक्ट्रिक फील्ड इकडं असणार आहे. पण टोटल इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे, या डायरेक्शन आहे का, नाही, वी कॅनॉट से.
बिकॉज दीज आर सेड टू बी इंटरसेक्टिंग. जर इंटरसेक्ट झाल्या नसत्या तर एक लाईन इकडं आहे, एक कर्व असा आहे, दुसरा कर्व असा आहे. टँजेंट टू दिस कर्व इलेक्ट्रिक फील्ड इकडं आहे, दुसऱ्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड तिकडं आहे. म्हणजे एक चार्ज जर इथं असेल रे असं बघतो, ठीक आहे. जर हे दोन्ही इलेक्ट्रिक लाईन्स इंटरसेक्ट झाल्या तर दोघांची रिझल्टंट फील्ड डायरेक्शन आपण इझिली दाखवू शकत नाही. दॅट्स वाय दीज लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट. जिथून स्टार्ट झाल्या तिथं सुद्धा इंटरसेक्शन कुठेही होत नाही. मध्ये कुठेही त्या सगळ्या लाईन्सचं इंटरसेक्शन म्हणजे एकमेकाच्या मध्ये मिक्सिंग होत नाही आणि एंड होताना पण त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचं इंटरसेक्शन इंटरसेक्ट कुठंही ते होत नाही. सो दिस इज द बेसिक ऑर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आय कॅन से इंटरसेक्ट नेव्हर. जर त्या इंटरसेक्ट झाल्या इट इज नॉट पॉसिबल टू फाइंड द रिझल्ट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर इंटरमिक्स झाल्या तर काय होणार आहे, टोटल चार्जमध्ये इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या चार्ज पर्यंत असणार आहे. इट विल प्रोड्युसेस फ्लो ऑफ द चार्जेस. म्हणजे बघा ना, हे मी कन्सेप्ट काढतो या ठिकाणी, समजते का. बघा एक चार्ज इथं आहे बरोबर, याची इलेक्ट्रिक फील्ड जर याला मिळाली तर काय होणार आहे. इलेक्ट्रिक फील्डचा अर्थ काय, फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज. म्हणजे या चार्जमध्ये किती फोर्स ऍड झाला, एफ. फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज, त्यामुळे काय होणार, हा चार्ज पुढे डिस्प्लेस होणार आहे. हे चार्ज इज डिस्प्लेसिंग, चार्ज इज मोशनमध्ये यायला नाही तर काय होणार आहे, करंट येणार आहे त्याच्या चार्जमध्ये. बिकॉज वी नो द मोशन ऑफ द चार्जेस प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट. कसं बघा, एका चार्जची इलेक्ट्रिक फील्ड यायला मिळाली, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मिळाली म्हणजे काय, त्या चार्जमध्ये किती फोर्स ऍड झाला, एफ. फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज, फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज. म्हणून चार्जवरती काय मिळालं, चार्जला फोर्स मिळाला, चार्ज काय झाला, डिस्प्लेस झाला बरोबर का, त्याच्यावरती फोर्स ऍक्ट झाला या चार्जमुळे. सो व्हेन चार्ज इज अंडर डिस्प्लेसमेंट इट विल प्रोड्युसेस अ करंट ऑन द सरफेस. म्हणजे तुम्हाला काय म्हणतो, यू विल गेट अ शॉक ऑन द सरफेस. सो दिस डज नॉट हॅपन, मीन्स द लाईन्स डज नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. इफ द लाईन्स आर इंटरसेक्ट विथ इच अदर द चार्ज विल फ्लो ऑन द सरफेस, दॅट विल प्रोड्युसेस द करंट ऑन द सरफेस, इट इज सेड टू बी अ शॉक करंट. सो दिस इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, दे शुड नॉट इंटरसेक्ट विथ द इच अदर. ओके, अँड देन फोर्स इट इज, हीच आहे प्रॉपर्टी बघा जी आपण डेफिनेशनमध्ये डिस्कस केली, टँजेंट टू एनी पॉइंट ऑन कर्व गिव्स एनी पॉइंट ऑफ द कर्व गिव्स डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कुठले पॉइंट आहे का, चार्ज इथं आहे, दिस इज कर्व म्हणजेच काय, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इथं का, म्हणजे फील्ड कुठं झाले, चार्ज इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन बिकॉज देर इज अ इलेक्ट्रिक डायरेक्शन. इथं पॉईंट घ्या, इथून टेन्शन काढा, इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे, टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इज अट्रॅक्टिंग टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज, गिव्ह टू डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. असं असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कशा असणार आहे, मूव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड टू द निगेटिव्ह चार्ज. कारण का, स्ट्रेट लाईन जर घेतला तर टँजेंट सगळ्या पॉईंटला सेम असणार आहे. इफ यू टेक अ स्ट्रेट लाईन, इफ यू टेक अ पॉईंट ऑन स्ट्रेट लाईन, टँजेंट रिमेन्स इन अ सेम डायरेक्शन. कुठलाही पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, इथला पॉईंट घ्या, इथला पॉईंट घ्या, सगळ्या पॉईंटला टँजेंट एका दर्शन असणार आहे. या ठिकाणी फक्त काय होतं आहे, चेंज होत आहे. इकडं इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन काय, चेंज झालं आहे. इकडं इलेक्ट्रिक डायरेक्शन काय, चेंज आहे. मॅग्नेट्यूड जरी सेम असेल तरी डायरेक्शन काय, वेगवेगळे आहेत. म्हणजे ही फील्ड कशी आहे बघा, नॉन युनिफॉर्म बनलेला आहे. दिस इज द पोझिशन टँजेंट, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इकडं आहे. दिस इज द पोझिशन, दिस इज द टँजेंट, इलेक्ट्रिक फील्ड घ्यायला दिशेला आहे. दिस इज द पोझिशन, दिस इज द टँजेंट, इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला चालते. सो टँजेंट ड्रॉन टू एनी पॉइंट ऑन द कर्व गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सो दीज आर द फोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. फर्स्ट इज सेड टू बी ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड टू द निगेटिव्ह चार्ज. हे लक्षात ठेवायचं, विचारायचं नाही. कुठेही गेलं तरी इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट
starts from positive charge, ends to negative field, negative charge. Or I can say it is lines of pole starts from positive charge and ends to negative charge. कारण का ज्या डायरेक्शन लाइन्स ऑफ फोर्स आहे त्या डायरेक्शनला काय असेल इलेक्ट्रिक फील्ड. कारण प्रत्येक पॉइंट टँजेंट काढलं तर ते काय असेल ते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. परपेंडिक्युलर टू द सरफेस फ्रॉम द स्टार्ट, कुठलाही सरफेस घेतला त्या सरफेसला त्या काय असतात परपेंडिक्युलरच असतात. कुठलाही पॉइंट घेतला तर त्या पॉइंट त्या काय असतात परपेंडिक्युलरच असतात. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर, दे नेव्हर इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट ऑफ स्टार्ट or in between the two points or at the point of A, there is no intersection of the electric lines of force, and tangent to the any point of the curve gives direction of electric field. Kutlyahi point la electric lines of force cha kutlyahi point la tangent draw keli, that tangent gives the direction of electric field. But the condition is direction is different, magnitude is same, kimmat hi same, ji ka tyachi value hoti e idha tis tyachi value ahe e. फक्त डायरेक्शन काय इकडे व्हर्टिकली अपवर्ड्स आहे इकडे व्हर्टिकली डाउनवर्ड्स आहे. म्हणजे ही फील्ड कशी आहे, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इट इज नॉट सेड टू बी अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, सो वी कॅन स्टॉप हियर फॉर दिस टू प्रॉपर्टी. नेक्स्ट थ्री प्रॉपर्टीज वी कॅन सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, सो वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू.